नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या या यूट्यूब चॅनलवर तुम्ही जर या चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका आज आपण पाहणार आहोत अलंकार बोर्ड परीक्षेमध्ये विचारले जाणारे व्याकरणमधील महत्त्वपूर्ण प्रश्न तर पहिले अलंकार किती आहेत ते बघा चार अलंकार आपल्या अभ्यासक्रमात दिले आहेत एक अनन्वय दोन अपन्नोती तीन अतिशयोक्ती आणि चार अर्थांतरण्यास तर या अलंकाराची उदाहरणे आपल्याला या ठिकाणी दिली आहे त्या उदाहरणासमोर त्या उदाहरणातून कोणता अलंकार आपल्या लक्षात येते किंवा ते उत्तर कोणता आहे ते आपल्याला लिहायचं आहे तर खालील ओळीतील अलंकार ओळखून त्याचे नाव लिहा असा प्रश्न विचारला जातो तर पहिलं उदाहरण आहे किंवा ओळी आहेत वीर मराठे आले गर्जत पर्वत सगळे झाले कंपित हा अतिशयोक्ती अलंकार आहे दुसरं उदाहरण आहे सागरासारखा गंभीर सागरच यातून स्पष्ट होणारा अलंकार आहे अनन्वय अलंकार तिसरं उदाहरण आहे या दानाशी या दानाहून अन्य नसे उपमान यातून स्पष्ट होणारा अलंकार आहे अपन्नुती अलंकार त्यानंतर चौथा आहे न हा अधर तोंडले नव्हतं दात हे की हिरे अलंकार येतो अपन्नुती अलंकार पाचवा आहे अनंत मरणे मरावी स्वातंत्र्याची आस धरावी मारील मरणची मरणा भावी मग चिरंजीवपण ए बघते यातून स्पष्ट होणारा अलंकार आहे अर्थांतरण्यास अलंकार सहावा आहे मुंगी उडाली आकाशी तिने गिळिले सूर्यासी आपल्या लगेच लक्षात येते की हा कोणता अलंकार आहे तर अतिशयोक्ती अलंकार आणि सातवा आहे फूल गळे गोड़ झाले बीज नूरे डौलात डुले तेज जळे बगज्योत पाजळे का मरणी अमरता नखरी यातून स्पष्ट होणारा अलंकार आहे अर्थांतरण्यास अलंकार त्यानंतर आहे खालील तक्ता पूर्ण करा तक्त्यामध्ये अलंकाराची वैशिष्ट्य दिली आहे त्यासमोर आपल्याला अलंकाराचे नाव लिहायचं आहे आणि ज्या ठिकाणी अलंकाराचं नाव दिलं आहे त्या ठिकाणी अलंकाराची वैशिष्ट्य लिहायची आहेत तर पहिले आपल्याला अलंकाराची वैशिष्ट्य लिहून दिली आहेत तर ही वैशिष्ट्ये जर आपल्याला लक्षात ठेवली तर आपल्याला लगेच उदाहरणावरून तो अलंकार कोणता आहे हे लक्षात येते तर अलंकाराची वैशिष्ट्ये बघा उपमेयाचा निषेध केला जातो उपमेय असूनही ते उपमेय नाही तर उपमानच आहे असे सांगितले जाते हे कोणत्या अलंकाराचे नाव आहे तर किंवा कोणत्या अलंकाराची वैशिष्ट्ये आहे ते बघा अपण अलंकार त्यानंतर अलंकाराचे नाव लिहून दिले आहे अनन्वय आता अनन्वय या अलंकाराची वैशिष्ट्ये आपल्याला लिहायची आहेत तर ती वैशिष्ट्ये उपमे 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 आहेत उपमेयाला कोणतीच उपमा लागू पडत नाही उपमेयाला उपमेयाचीच उपमा दिली जाते अशा पद्धतीने आपल्याला अनन्वय अलंकाराची वैशिष्ट्ये लिहिता येतात त्यानंतर अलंकाराची वैशिष्ट्ये लिहून दिली आहेत विशेष उदाहरणावरून एखादा सर्वसामान्य सिद्धांत सांगितला जातो सामान्य विधानाच्या समर्थनार्थ विशेष उदाहरणे दिली जातात तर ही कोणत्या अलंकाराची वैशिष्ट्ये आहेत तर ते अलंकार आहे अर्थांतरण्यास अलंकार आणि चौथं अलंकाराचे नाव लिहून दिले आहे अतिशयोक्ती आता अतिशयोक्ती हे अलंकार आहे त्याची वैशिष्ट्ये आपल्याला लिहायची आहेत तर ती वैशिष्ट्ये लिहिता येतील एखाद्या गोष्टीचे अतिव्यापक वर्णन त्या वर्णनाची असंभाव्यता कल्पना रंजकता अधिक स्पष्ट केली जाते अशा पद्धतीने आपल्याला ज्या अलंकाराची वैशिष्ट्य लिहून दिली आहे त्या अलंकाराचे नाव आपण या ठिकाणी लिहिलं आहे ज्या अलंकाराचं नाव लिहून दिलं आहे त्याची वैशिष्ट्ये या ठिकाणी आपण लिहिली आहेत तर व्यवस्थित लक्षात ठेवायचं आहे परीक्षेमध्ये पहिले प्रश्न काळजीपूर्वक वाचायचं आहे आणि नंतर उत्तर लिहायचं आहे त्यानंतर आहे खालील कृती करा आता या ठिकाणी काही उदाहरणं लिहून दिले आहेत काही ओळी लिहून दिली, आए, दिली आहे त्या ओळीमधील आपल्याला उपमेय आणि उपमान लिहायचं आहे तर पहिलं उदाहरण आहे कर्णासारखा दानशूर कर्णच वाक्यातील उपमेय कोणते आहे आणि उपमान कोणते आहे त्यातील उपमेय आहे कर्ण आणि उपमान सुद्धा कर्णच आहे ज्या ठिकाणी आपण उपमेय कर्ण लिहितो त्यासमोर दानशूरत्व असं लिहायचं आहे आणि उपमान यासमोर फक्त कर्ण लिहायचं आहे दुसरी ओळ दिली आहे न हे नभोमंडल वारिराशी आकाश न तारका फेनची हा तळाशी आता या ठिकाणी दोन ओळी दिली दिले आहेत दोन्ही ओळीतील आपल्याला उपमेय आणि उपमान ओळखायचं आहे पहिल्या ओळीतील आणि दुसऱ्या ओळीतील तर पहिल्या ओळीतील उपमेय आहे नभोमंडल नभोमंडल म्हणजेच आकाश आणि उपमान आहे आकाश आणि दुसरी गोळ दुसरी गोळ कोणती आहे न तारका फेनची हा तडाशी यातील उपमेय आहे तारका आणि उपमान आहे तारका अशा पद्धतीने आपल्याला हे लिहिता येते त्यानंतर आहे खालील तक्ता पूर्ण करा तक्त्यात दोन उदाहरणं दिली आहेत त्यामध्ये आपल्याला सामान्य सिद्धांत आणि विशेष गोष्टी लिहायच्या आहेत तर पहिलं उदाहरण आहे जन पळभर म्हणतील हाय हाय मी जाता राहील कार्य काय सूर्य तळपतील चंद्र झळकतील तारे अपुला क्रम आचरतील असेच वारे पुढे वाहतील होईल काही का अंतर आहे या ओळीतील सामान्य सिद्धांत आणि विशेष गोष्टी आपल्याला लिहायच्या आहेत तर सामान्य सिद्धांत आपल्याला लिहिता येईल आपण जगातून गेल्यावर लोक थोडेसे हळहळतील निसर्गचक्र तसेच सुरू राहील आणि विशेष गोष्टी आहेत आपण जाण्याने विश्वचक्रात काहीच फरक पडत नाही दुसरं उदाहरण दिले आहे सखे सोयरे डोळे पुसतील पुन्हा आपल्या कामी लागतील उठतील बसतील हसूनी खिदळतील मी जाता त्यांचे काय जाय यामधून सामान्य सिद्धांत आपल्याला लिहिता येईल आपण गेल्यावर सगळे नातेवाईक पुन्हा आपापल्या कामाला लागतील आणि विशेष गोष्टी आहे आपण जगातून गेल्याने कुणाचे काहीही कमी होत नाही अशा प्रकारे आपण व्याकरणावर आधारित बोर्ड परीक्षेमध्ये विचारल्या जाणाऱ्या काही उदाहरणांचा काही अलंकाराचा या ठिकाणी थोडक्यात आणि व्यवस्थित आढावा घेतला आहे काळजीपूर्वक व्हिडिओ पहा शेवटपर्यंत पहा अलंकाराची वैशिष्ट्ये अलंकाराची नावे समजून घ्या अशाच प्रकारचे विविध वर्गाचे विविध विषयाचे स्वाध्यायासंबंधित परीक्षेसंबंधित व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या या चॅनलला सबस्क्राईब करा आम्ही बनवलेले सर्वच व्हिडिओ लवकरात लवकर तुमच्यापर्यंत पोचण्यासाठी बाजूला दिलेल्या बेलायकॉन बटनवर क्लिक करा तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा काही समस्या असेल काही अडचण असेल तर कमेंट करा शक्य असेल तर मित्रमैत्रिणीमध्ये शेअर करा आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद